वृत्तांत निकालात न्या लागला. शब्दार बोलण्याचा अधिकार उद्धव ठाकरेला राहिलेला नाही. आज एक केवढं बोललाय हो, काय घाणेरड बोललाय हो. सुप्रीम कोर्ट एकनाथ शिंदेला खाली उतरणार आणि उद्धव ठाकरेंना बसवणार. काय गणपती आहे का बसवायला? एकाला काढला दुसऱ्याला बसवला. माझ्यासोबत उपस्थित असलेले सन्माननीय सुमन विसारजी, सन्माननीय अतुल शाह माझे सहकारी प्रवक्ते भाजप, उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार मित्र, आजची पत्रकार परिषद चा विषय तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आज सत्ता संघर्षाबद्दलच सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला त्यावर ज्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत त्यावर माझी पत्रकार परिषद आहे, त्याच्यावर आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, हे दोघं आपल्या पदावर राहणार हे निश्चित झाले, निश्चित झाले. आणि म्हणून सरकारच्या बाजूने हा निर्णय लागला असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. पण या निर्णयामुळे पोटसूट फार बऱ्याच जणांना सुरू झालंय, पूर्ण जणांच्या पोटात. कालपर्यंत संध्याकाळपर्यंत सारखं विरोधकांकडून प्रत्येक येत होत्या की 16 आमदार अपात्र ठरणार, शिंदे आणि फडणवीस सरकार जाणार आणि आम्ही सत्तेवर येणार, असे मुख्यतः शिवसेनेचे सन्माननीय उद्धवजी ठाकरे, शिंदे, परब ही मंडळी बोलत. कसे येणार, आपली संख्या किती आहे हे सांगत नव्हतं. आपल्याकडे आता किती आहे, 145 होतात का, हा विचार न करता समोरच्यांचे 16 जाणार म्हणजे आपण सत्तेवर येणार, एकमेव यांनी बातम्या देत होते. कालचा सामना बघा, आज निकाल, 16 आमदार अपात्र ठरणार, ठरणार भविष्यवाणी सांगत. अशा प्रकारच्या बातम्या विरोधक देत होते, पण प्रत्यक्षात मात्र माननीय सुप्रीम कोर्टाने या सत्ता संघर्षाबद्दल माननीय एकनाथजी शिंदे, माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने म्हणा यांना कायम पदावर राहू शकतील अशा प्रकारचा निर्णय दिला. त्यावर काय टिप्पणी झाली, पण त्या टिप्पणीबद्दल मी काय बोलणार नाही. तुम्ही विचारणार असाल त्याला उत्तर मी देईन. पण याचबरोबर उद्धवजी ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली आणि नैतिकतेबद्दल ते बोलू लागले. म्हणजे नैतिकता वगैरे नाही आहे, उद्धव ठाकरे नैतिकता आधी मलाच कळत नाही, हे संबंध येतो कुठे नैतिकता, कधी संबंध आला नाही. शिवसेना आणि भाजप संयुक्त निवडणूक लढले मागचे 1900 निवडणूक लढले, निकाल आला, बीजेपी शिवसेनेची मेजॉरिटी आली, शिवसेना उद्धव ठाकरे बीजेपी बरोबर आले नाही. त्यांना वाटलं आपल्याला मुख्यमंत्री पद पवारसाहेब देत आहेत, सोड चिठी दे. नैतिकतेचा बोजबारा उडवणारे उद्धव ठाकरे आज नैतिकतेवर बोलतायत, राजीनामा द्या. अरे आमच्या मध्ये आमच्या विरोधाचा निकालच द्या लागला. नैतिकतेवर बोलण्याचा, निष्ठेवर बोलण्याचा, प्रामाणिकपणा या तीन शब्दावर बोलण्याचा अधिकार उद्धव ठाकरेला राहिलेला नाही. आज एक केवढं बोललाय हो, काय घाणेरड बोललाय हो, याच्या तोंडी कशी
शब्द चार माणसात प्रेस घेतो आणि ते शब्द मी नाही उच्चारत. पण तुम्ही त्याच्या बघा, चिरफा राज्यपालांची भूमिका संशयास्पद आणि त्यांनी जे काही शब्द बोलले, खरं म्हणजे कुठलाही नेता अशा प्रकारचे शब्द बोलत नाही. ते उद्धव ठाकरेंनी बोललेले लोकांना डॅश 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 चिरफाट केली, तो शब्द मधला बोलत ते मी डॅश डॅश बोलत. ही उद्धव ठाकरेंची भाषा, चांगली भाषा माणसाला बोलता येत नाही. आपण राजीनामा दिला, नैतिकतेचा राजीनामा, अरे राहिलेच ते लोक, नैतिकतेचं काय द्यावा लागला? 40 आमदार तुझ्या डोळ्यासमोर गेले एकनाथ शिंदे घेऊन, तेव्हा काय बोलला नाही? हिंमत नाही थांबवायची. आणि तो म्हणून नैतिकतेच राहील. आणि काय वाट पाहत होते कायपर्यंत? सुप्रीम कोर्ट एकनाथ शिंदेला खाली उतरणार आणि उद्धव ठाकरेंना बसवणार. का गणपती आहे का बसवायला? एकाला काढला दुसऱ्याला बसवला. आणि तू राजीनामा दिला परत बसवला, प्रश्नच कुठे येतो? काय भारतीय संविधानाचं अज्ञान आहे या माणसाला? केवढं अज्ञान आहे, काही बोलतो तो काही. त्यांनी काही जे वाक्य याच्याबद्दल बोललं आहे, एक बघा, यांनी मुख्यमंत्री पदासारखे अत्यंत महत्वाचे संविधानिक पद भूषवलं. उद्धव ठाकरे संविधानाचा बेसिक ज्ञानही नसावे याचे आश्चर्य वाटत. आपल्या आजच्या पत्रकार परिषदेत ते म्हणतात, राज्यपाल यंत्रणा ठेवावी की नाही याचा विचार सर्वोच्च न्यायालयाने नेला पाहिजे. कोर्टात राज्यपालांना ठेवावं की नाही, राष्ट्रपतींचं काम आहे. तुम्ही कुठे कोर्टाला देता? घटना माहितीये की नाही याचं विचारा वकिलांना वगैरे. एवढं बेसिक ज्ञान पण या माणसाला नाही. नुसत्या वलगाडा खोट्या वलगाडा करणं या पलीकडे काही नाही. आणि म्हणून आजचा निर्णय जो आलेला आहे, मी याला म्हणेन न्यायाचा आणि लोकशाहीचा विजय आहे. संजय राऊत मंडळीचा पाला पाचोळा झाला. काय तो येतो, काय चालतो, काय बोलतो, काय सगळंच आहे. मेरा नाम जोकर मधला जोकर आहे, त्याच्यापेक्षा भयानक आहे. काय त्याला कळत नाही आपण काय बोलतोय. आपल्या बोलण्याने शिवसेना संपली याच त्याला भान नाहीये, भान नाहीये. आणि संपून टाकली. आणि परत संजय राऊत हे आता लीडर शिवसेनेचे, मनोहर जोशी, सुधीर जोशी, सरपोतदार, अनेक नेते, 11 नेते, ते कोणाचं नाव नाही, लीलाधर डाके वगैरे कोण नाही. आता हे नेते, नेत्यांचं एकच काम कलेक्टरचं काम करायचं आणि आपलं पद टिकवायचं, एवढंच आहे. उद्धव ठाकरे स्वतःच्या पत्रकार परिषदेत म्हणतात, देशात लोकशाहीची हत्या होते.